अकोला जिल्ह्यातील अकोट आणि तेल्हारा या दोन तालुक्यांमध्ये केळीचं उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचं प्रमाण जास्त आहे. या दोन तालुक्यात 2000 जास्त शेतकरी केळीचं पीक घेतात. मात्र यंदा हे शेतकरी मेटाकुटीला आलेत. विमा कंपन्यांच्या लहरी कारभारामुळे या शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळालंय. गेल्या 2 वर्षांपासून या विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांकडून केळीच्या पीक विम्याची रक्कम उकळली. विम्याचा लाभ देताना मात्र त्यांनी शेतकऱ्यांचा छळ चालवलाय. तांत्रिक गोष्टींच्या जंजाळात अडकवत या कंपन्यांनी शेतकऱ्यांना मदत न देता त्यांच्या तोंडाला पानं पुसली आहेत. चित्तलवाडीतल्या लक्ष्मण इंगळे यांची अशीच अवस्था झाली आहे. सलग 3 वर्ष पीक विमा काढून नुकसान होऊनही त्यांना विम्याचा लाभ मिळालेला नाही. विमा काढला आम्ही या वर्षीची ते जुलै एंडिंग पर्यंत त्यांची कवरिंग तारीख होती. त्याच्यानंतर आम्ही त्यांची चौकशी केली, फोन लावून विचारलं तर ते बिलकुल उळवाडीची उत्तर देऊन राहिले. आणि तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे गेलो तर त्यांनी सांगितलं की बा मी कंपनीसोबत कॉन्टॅक्ट करतो, नंतर तुम्हाला कळवतो. त्यांनी कॉन्टॅक्ट केला आणि त्यांनी कंपनीनं स्पष्ट सांगितलं की बा आमची जे हवामापन केंद्र आहेत महसूल मंडळाच्या ठिकाणी, तर ते महसूल मंडळाच्या ठिकाणी जे असून त्यांच्यावर म्हणजे 20 ते 30 किलोमीटर पेक्षा तासी वेगाचा वाराची नोंदच झाली नाही, म्हणून आम्ही तो वेगाच्या वाऱ्याचा विमा देण्यास सक्त नकार देत आहोत. विमा कंपनीच्या अटीनुसार 40 किलोमीटर किंवा अधिक वाऱ्याचा वेग असला तरच पीक विम्याचा लाभ मिळतो. पण या भागात वाऱ्याचा वेग आणि पर्जन्यवृष्टी मोजणारी यंत्रणाच बंद आहे. अक्षरशः आमच्या गावामध्ये 9/5/2016 ला इतका वेगाचा वारा सुटला होता, इतका सुटला होता की जे जुने लोक सांगतात वयस्कर की आजपर्यंत आमच्या आयुष्यात इतका वारा पाहिला नाही आम्ही, पहिलाच वेळ आहे आमची पाहण्याची. 2 वर्षांपासून पीक विम्यासाठी सरकार आणि संबंधित यंत्रणेकडे खेटे मारून थकलेल्या या शेतकऱ्यांनी अखेर झी हेल्पलाईन कडे मदत मागितली. झी हेल्पलाईनच्या टीमनं थेट महाराष्ट्राचे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांच्याकडे ही समस्या मांडली. पीक विम्याचा प्रश्न सरकार लवकरात लवकर मार्गी लावणार असं आश्वासन त्यांनी झी हेल्पलाईनला दिलं. राष्ट्रीय पीक विमा योजना ही आता मोडीत निघालेली आहे. आता पंतप्रधान पीक विमा योजना नव्यानं या राज्यात आणि देशात सुरू झालेली आहे. त्यामुळे आता विमा कंपन्याची दादागिरी पुढच्या काळात चालणार नाही. त्यांच्याशी अग्रीमेंट करतानाच असं केलं जाईल की त्याच्यामध्ये विमा कंपन्याचं काही झालं. राज्यात प्रत्येक हंगामात विमा कंपन्या शेतकऱ्यांच्या पीक विमा प्रश्नात दांडगाई करत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा कैवारी असल्याचा दावा करणारं सरकार अशा वेळी कुठं जातं असा सवाल उपस्थित होतो. मात्र झी हेल्पलाईन या शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही. शेतकऱ्यांना लुटून आपली दुकानं थाटणाऱ्या अशा विमा कंपन्यांवर कारवाई होईपर्यंत झी हेल्पलाईन या प्रकरणाचा पाठपुरावा करतच राहील, कारण सवाल बळीराजाच्या हक्काचा आहे. जयेश जगड, झी मीडिया, अकोला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.